आज आपल्या घरात लाईट नसला आपलं काय होतं? हा आपण विचार करा, बाकी जाऊया. आपल्या घरात जर लाईट नसेल तर आपल्याला आपली बायको बसू देते. लोकसंख्या गाव किती आहे? 300 लोकसंख्या आहे फक्त. तुम्ही आज संध्याकाळपर्यंत मला सांगा, आता वर्ष उरायला जवळपास, लोकांनी पाणी प्यायले नाही, मग आपण करतो काय? तुम्ही असं करसाल तर आम्हाला फायदा हाती घ्या पाहिजे. आम्ही एवढा रिस्पेक्टेबल नव्हतो तुमच्या लोकांशी. तुम्ही जर असं करसाल तर आम्हाला 20 मिनिटं गेले ते वावरात ते पोल तुम्ही गुगे साहेब सुपळ्याचे आणि हा कोत्र्याचा प्रॉब्लेम आहे. दोन्ही छोटे विषय नाही. लोड शेडिंग असते, शेतकऱ्याला लोड शेडिंग करतो, पण हे तर लाईव्ह असू दे. दोन पार्ट किंवा तीन पार्ट पाडून दिले, आम्ही सहा सहा पार्ट दिले ना दुकाने भरायला. तुम्ही चोवीस घरातून 3 मीटर दोन विषय चोरीचा विषय आहे. काल रात्री मी म्हणलं साहेब, तुम्ही एक काम करा, यायचे जे बिल आहे यायचे 10,000 बिल आहे ना, तुम्ही यायचे 3 टप्प्यात पैसे भरायचे आल्या तुमच्या अधिकारी. त्यांनी तिथे काय सांगायला पाहिजे की 2 किंवा 3 आम्ही पाणी आणून देतो तर लोक भरतात. आम्ही सुद्धा परत तुम्ही मीटर काढतात मग लोक आपले टाकतात, परत तुमच्या त्याच्यावर टेन्शन आणि लाईन जाते. पासून आगर उगवा या भागातील 25 गावचा लाईनचा प्रश्न रोज रातभर लाईन, 1-1.5 घंटाच लाईन त्या भागातील लोकांना मिळते. त्या भागातील सर्व सरपंच, सर्व लोक, आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपालभाऊ दातकर, शहरप्रमुख अतुलभाऊ पोर्णीकर, राजेशभाऊ मिश्रा, आम्ही सर्व लोकांनी आज एसी साहेबांशी चर्चा करून लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत हा प्रश्न जर निकाली लावला नाही तर निश्चितपणे एक मोठं आंदोलन एबीसीबीच्या विरोधात उभारण्यात येईल. निश्चितपणे आज शांततेत एसीसोबत बैठकीत चर्चासुद्धा झाली आणि 2 दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचंसुद्धा त्यांनी आश्वासन दिलं.